पटेल यूट्यूब चैनल मध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचा सहर्ष स्वागत. थंबनेल आणि इंट्रोवर जर तुम्हाला माहितीच पडलं असेल, आज आपण चाललोय NMMT म्हणजे नवी मुंबई ट्रान्सपोर्ट आणि NMM नवी मुंबई मेट्रो असे दोन्ही प्रवास आपण करणार आहोत. तर आता मी आहे चांदपाड्यामध्ये. आता माझ्या प्रायव्हेट व्हेकलने मी विचार केला, मला खारघरला जायचं होतं, पण सहज कॅज्युअली लोकल ट्रान्सपोर्ट आपल्याला चिपेस्ट पडतोय की आपली व्हेकल नेऊन किंवा प्रायव्हेट व्हेकल करून आपल्याला सोयीस्कर पडतोय. आज याच्या संदर्भात हा व्हिडिओ होणार आहे. तर कंटिन्यू माझ्याबरोबर तुम्ही कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. कारण आता जस्ट रिसेंटलीच भैरी देवाचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. आणि असंच मला तुम्ही प्रेम द्या हीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतोय. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आता ही व्हेकल आहे माझी, ही मी पार करेल आणि तिथून NMMT AC बसेसने आपण बेलापूरला जाऊया आणि बेलापूरवरून नवी मुंबई मेट्रो NMM याने आपण खारघरपर्यंत प्रवास करूया. आणि त्या प्रवासाचा फेअर किती होतोय ते आपण बघूया आणि किती दर आपल्याला स्वस्त पडतोय की महाग हे आपण बघूया. तर हा माझ्यावर कंटिन्यू राहा, एन्जॉय करा तुम्ही व्हिडिओ आणि असेच चॅनलला सपोर्ट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मुंबईचा शोरूम आहे, तिथे आपली गाडी पार्क करूया. तर मित्रांनो, आता आपण गाडी पार्क केली शोरूमला आणि चला आता करूया प्रवासाला सुरुवात, तेही लोकल पब्लिक ट्रान्सपोर्टने. तर माझा पहिला प्रवास असणार आहे NMT, कारण लहान असताना म्हणजे शाळेत किंवा होतो मी वाशीला वगैरे क्लासला जायचो ना, तेव्हा ST आणि BEST ह्या दोनच ट्रान्सपोर्ट मला माहिती होत्या. कारण ST प्रवास काहीतरी मला 1.5 रुपये होता आणि बसचा तिकीट फेअर मला वाटते आय थिंक 3 रुपये होता. तर आता NMT मला माहिती नाही, सांदपाडा ते बेलापूर जाणार आहोत ते किती आहे बघूया. तर हा माझ्याबरोबर कंटिन्यू, चला एन्जॉय करूया आपण. तर मित्रांनो, आता गाडी पार्क केलं आहे शोरूमजवळ आणि आता आपण निघालोय. आता बघूया आपला NMT कुठे भेटते ते. मित्रांनो, हा नवी मुंबई महानगरपालिका उपक्रम रसुली नेरूळ ठाणे बेलापूर कोपरखेडणे कल्याण बेलापूर बांद्रा, बघूया आता आपल्याला कुठली गाडी भेटते ती. मित्रांनो, आपण आलो आहे आता इथे भाडे दिलेलं आहे भाडे स्थानक बेलापूर ते अर्बे 10 रुपये, बेलपाडा 10, उत्सव चौक 15, केंद्र विहार 15, खारघर गाव 20, सेंटर 25, बेलपाडा 25, मंदू 30, पेठाली आणि पेंदर 40 रुपये. तर असा फेअर आहे आणि नवीन आहे ना, त्याच्यामुळे गर्दी खूपच आहे. सकाळी 6 ते रात्री 10 असा मेट्रो रेल्वेचा टाइम टेबल आहे. सर खारघर गाव 20 ना झाले रे सर. थँक्यू सर. तर हा आहे नवी मुंबई मेट्रो, चांगली सिक्युरिटी चेक झाले. आता आपण इथे फक्त ठेवणार आणि आपला गेट ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, नवी मुंबई मेट्रोचा पहिला प्रवास आहे माझा, NMT पण पहिला प्रवास होता. आज खास व्लॉगिंगसाठी आपण हा सर्व खाटाटोप केला आहे. तर सरताजी नाही बघू शकता, प्रशस्त
असा लॉबी आहे, प्लॅटफॉर्म आतमध्ये तिकीट काउंटर खूप सुटसुटीत आहे. सिडकोने 11 वर्ष या प्रोजेक्टला लावले पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे तसा बोलतात ना, तसा झालाय. खूप छान वाटतंय मुंबई मेट्रोमध्ये आज प्रवास करतोय आपण. आलोय 3 डब्यांची ही मेट्रो रेल्वे आहे सध्या. वाटतं अजून एक डब्बा एक्सटेन्शन करतील कारण प्लॅटफॉर्म खूप मोठे आहेत. तर मित्रांनो, एक छोटीशी माहिती देतो तुम्हाला. सिडको आपल्या रेल्वेमध्ये साधारणतः 17 मार्च 1970 रोजी स्थापन झाली आणि आत्ताच लोकार्पण जो सोहळा झाला तो मला वाटतं 17 तारीख त्यांची जी आहे त्या अनुषंगानेच मला असं वाटतं की 17 तारीख त्या लोकांनी पकडली आणि 17 तारखेचाच मुहूर्त शोधून त्यांनी या 17 नोव्हेंबरला ही मेट्रो सेवा लोकार्पण केलेली आहे. तर खूप चांगलं केलं, खूप वर्षाची प्रतीक्षा होती लोकांना. MMT नवी मुंबई म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट यांचाही ट्रान्सपोर्टमध्ये 1 नंबर येतोय आणि तसाच आता सिडकोमार्फत मेट्रो रेल्वे सुरू झाली ते खूप अभिमान वाटतोय कारण नवी मुंबई खूप विकसित असा शहर झालेलं आहे आणि इथे पर्यावरणापासून बघाल तर सुटसुटीत असा सर्व माहोल, स्टेशनची रचना आणि खूप काही बऱ्यापैकी डेव्हलप आहे. टोटल 3 बोगीज आहेत आणि हा बेलापूर ते पेंदर असा प्रवास आहे. हा साधारणतः यामध्ये 11 स्टेशन येतात आणि 11 ते 12 मिनिटं आपल्याला पेंदरपर्यंत पोचायला लागतात आणि याचा पेंदरपर्यंत भाडा आहे तो 40 रुपये आणि मी जो आता खारगर गाव काढलं आहे तिथे माझे 20 रुपये फेर, म्हणजे 20 रुपये माझा भाडा गेलं आहे. तर बघू आता कसं आहे ते पुढे प्रवास चांगलाच आहे. तर हा आहे आपलं मुंबई मेट्रो. तर मला आय होप तुम्ही खूप एन्जॉय केला या व्हिडिओमध्ये. तर असेच व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि भरभरून प्रेम देत राहा. तर मी आता पुढे तुम्हाला खारघर गाव या मेट्रो स्टेशनवर भेटतोय, तोपर्यंत एन्जॉय करा जर्नी. तर मंडळी लहान मुलं आज संडे आहेत तर एन्जॉय करतात. तर मित्रांनो, आता माझा मित्र भेटलाय नितीन आणि माझ्या स्वागतासाठी आला येतो. आता माझा प्रवास होता तुम्हाला मी पहिलेच बोललो, माझा सानपाडा ते खारघर गाव असा प्रवास होता. मला हा व्हिडिओ माझा नक्कीच आवडला असेल. तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.